सोलापूर शहर मतदार संघातून नरसय्या आडम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांनी शहर मध्य मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी एम एस शेख अनिल वासम व्यंकटेश कोंगारी बापू साबळे सनी शेट्टी यांची उपस्थिती होती मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून माझा अर्ज दाखल केलाय मंगळवारी महाविकास आघाडीकडून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त करताना जरी काँग्रेसला उमेदवारी मिळाली तरी या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असं मत नरसय्या आडम यांनी व्यक्त केलं माझा प्रमुख विरोधक हा भाजपा असून एमआयएमला मी जुमानत नाही भाजपचा उमेदवार जरी पद्मशाली असला तरी मी स्वतः पद्मशाली समाजाचा आहे हजारो कार्यकर्ते आहेत समाजाच्या लोकांसाठी मी अनेक वर्ष काम केलंय त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही असं मास्तर म्हणाले